माझे नाव स्वराज तानाजी लोंढे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. माझा आजरी क्रमांक 25 आहे. आज आपण बघणार आहोत विरघळणारे पदार्थ व न विरघळणारे पदार्थ. या ठिकाणी आपण घेतलेले आहे खायचा सोडा, साखर, मीठ, तेल, हळद आणि पीठ. आपण इथे 5 वाट्या घेतलेल्या आहेत. एका वाटीमध्ये टाकूयात आपण सोडा. ठिकाणी तुम्ही बघू शकता कि खायचा सोडा हा विरघळलेला आहे. हे बघा, विरघळलेला आहे हा खायचा सोडा. आपण घेऊयात साखर. या ठिकाणी आपण घेऊयात साखर. ही साखर आपल्याला काम मिक्स करून ही साखर अशी मिक्स झालेली आहे. म्हणजे विरघळलेली आहे ही साखर. आपण आता घेऊयात वाटी. त्याच्यात टाकूयात आपण मीठ टाकूयात त्याच्यात. तुम्ही बघू शकता की मीठ सुद्धा चांगला विरघळलेला आहे. मीठ सुद्धा विरघळले. आपण आता एक वाटी घेऊया आणि तेल त्याच्यात टाकूयात आपण तेल. पण आपण बघू शकता की हे तेल जे तेल आहे ते तेल असं वरती तरंगते. बघू शकता तुम्ही हे तेल वरती तरंगते फक्त. आता दुसरी वाटी घेऊया. याच्यात टाकूया ती हळद. ही हळद टाकूया. तुम्ही बघू शकता ही हळद सुद्धा विरघळलेली नाहीये, वरती तरंगते फक्त. आपण आता दुसरी वाटी घेऊया. आता या ठिकाणी आपण दुसरी वाटी घेऊया. या वाटीत आपण टाकूया पीठ. पीठ टाकूयात आपण याच्यात. खूप नाही टाकायचं, थोडस टाकायचं. आपण या ठिकाणी बघू शकता पीठ सुद्धा विरघळलेले नाहीये, पीठ सुद्धा वरतीच तरंगत. आपण याला थोडस मिक्स करून घेऊया. आपण बघू शकता की पीठ सुद्धा विरघळलेले नाहीये. आपणास हा व्हिडिओ आवडला बरं तर आपले सगळे मिक्स करून झालेला आहे. मी तुम्हाला दाखवतो की कोणते कोणते विरघळलेले नाहीये. या ठिकाणी विरघळणारे पदार्थ आधी सांगतो. खायचा सोडा हा विरघळलेला आहे. साखर सुद्धा विरघळलेली होतं. परत मीठाचं सुद्धा विरघळलेलं आहे. पिठाचं विरघळलेलं नाहीये. हळद सुद्धा विरघळलेली नाहीये, वरतीच तरंगते होती. आणि तेल सुद्धा तुम्ही बघू शकता की तेल सुद्धा वरतीच तरंगते. त्या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपलाय. आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब